मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ नागपुरात दाखल, पोलिसांचा चोख बंदोबस्त तर नागपूरकरांमध्ये उत्साहाचे वातावरण. स्टेट बँकेत 4,000 कर्मचाऱ्यांनी केला 7,000 कोटींचा घोटाळा, 10,500 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे उघड. आणि नागपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसद्वारे निषेध आंदोलन, वेदांतचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आणा अशी मागणी. सविस्तर वृत्त. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तब्बल 3 वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला जाणार आहे. तर आज भारत ऑस्ट्रेलिया संघ नागपुरात दाखल झाले आहे. दोन्ही संघांचे स्वागत करण्याकरिता नागरिकांनी गर्दी केली होती, तर पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त यावेळी बघायला मिळाला आहे. तर नागपूरकरांमध्ये या सामन्याला घेऊन उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. राज्यात आढळणाऱ्या खनिजांच्या उत्पादनातून खाणींच्या क्षेत्रात खनिजाशी निगडीत उद्योग व्यवसाय उभारला गेल्यास भरीव खनिज महसूल प्राप्त होण्यासह मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते. हा उद्देश सफल होण्यासाठी राज्य शासनाच्या अंगीकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाद्वारे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी ग्वाही बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज दिली आहे. महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्य शासनाच्या अंगीकृत असलेल्या महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनाद्वारे सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल अशी ग्वाही बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी आज बैठकीदरम्यान दिली आहे. या बैठकीला आमदार तथा महामंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, व्यवस्थापकीय संचालक MJ प्रदीप चंद्रन, महाव्यवस्थापक PY टेमरे, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक सेवकदास आवळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. राज्यात विविध भागात गौण खनिजांचा विपुल साठा उपलब्ध आहे. भूविज्ञान आणि खनिकर्म विभाग महामंडळ व अधीनस्थ यंत्रणांनी गौण खनिजांचा शोध घेऊन त्यावर आधारित उद्योग उभारणीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. संबंधित विभागाने खनिजांचा शोध, संशोधन व उत्पादनातून महसूल व रोजगार निर्मितीवर भर द्यावा. राज्य शासनाच्या खनिज धोरणांतर्गत कवच यंत्रणा व खनिकर्मांची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी विभागाने प्रयत्न करावेत. अवैध रेती चोरी व वाहतुकीवर प्रतिबंधासाठी तेलंगणा व ओडिशा या राज्यांनी अवलंबलेल्या योजनांनुसार काम करावे असे भुसे म्हणाले. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. 4 ऑक्टोबर 2022 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसभेला आयोजित पक्षाच्या मेळाव्याबद्दल चर्चा करण्याकरिता नागपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा देखील करण्यात आली. नागपुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक चर्चा करण्यात आल्या. 4 ऑक्टोबर 2022 रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसभेला आयोजित पक्षाच्या मेळाव्याला ITI नागपूर मोकळ्या मैदानाचा वापर करण्याची परवानगी देण्यास टाळाटाळ करीत आहे. जिल्हाधिकारी यांना याबाबत तक्रार केली आहे, तर पक्षाचा मेळावा LT नागपूर मैदानातच होणार.
मेळाव्यात नवीन राज्य कार्यकारिणी पदाधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष महासचिव यांचा नागपूर शहराच्या वतीने जंगी सत्कार करण्यात येणार. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले केंद्रात मंत्री असून एनडीएचे घटक पक्ष आहे. भूपेश थुलकर यांनी वर्तमानपत्रातून व्यक्त केलेली भूमिका पक्षाची नाही, नेतृत्व कार्यकारिणीची भूमिका नाही. रिपब्लिकन आघाडीची भूमिका ही थुलकरांचा मागील 3 वर्षांपासून दबावतंत्राचा भाग आहे. 66व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाप्रित्यर्थ दीक्षाभूमीवर होणारे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कार्यकर्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला पूर्ण सहकार्य करणार अशा चर्चा यावेळी करण्यात आल्या. वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपूर आयटीआय प्रशासनाने जी भूमिका घेतलेली आहे टाळाटाळ करण्याची, त्याच्या मागचं कारण तर मी सांगू शकत नाही, परंतु प्रत्येक वर्षी दीक्षाभूमीवर येणारे जे बौद्ध अनुयायी आहेत त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध स्टॉल त्या परिसरामध्ये लागतात आणि त्या आयटीआय मैदानावर सुद्धा लागतात. आणि रिपब्लिकन पक्षाचं आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी मेळाव्याचं सुद्धा प्रत्येक वर्षी आयोजन होतं. या 4 सप्टेंबरला आम्ही रितसर अर्ज केला परवानगीसाठी एका दिवसाच्या 6 ते 10 वाजेपर्यंत, परंतु अजूनपर्यंत त्यांनी आम्हाला परवानगी दिली नाही आणि चाल ढकल भूमिका ते घेत आहेत. माननीय सहसंचालकांना भेटलो, माननीय कलेक्टरांना याबाबत आम्ही हे केलं. सर्वसामान्यांचा एखादा हप्ता थकला तरी त्यांच्या पोटात गोळा येतो. बँकेचे लोक घरी तर येणार नाही या चिंतेने सामान्य माणूस बेजार होतो. बँकही त्यांच्याकडून लवकरात लवकर पैसे वसूल करते, मात्र दुसरीकडे गेल्या 7 वर्षात बँक घोटाळे किंवा फसवणुकीतून देशाचे झालेले नुकसान पाहिले तर आपले काही 1000 रुपये त्यांच्यापुढे किती आहेत याचा विचार सर्वसामान्य व्यक्ती करत बसेल. कारण देशात दररोज 100 कोटी रुपयांचे नुकसान बँक घोटाळ्यातून झाल्याचे समोर आले आहे. मात्र एकूण नुकसानीचे प्रमाणही वर्षानुवर्षे कमी होत आहे. माहिती अधिकारातून बँक घोटाळ्याची माहिती उघड झाली आहे. सर्वाधिक बँक घोटाळे किंवा फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रात झाल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबईचाही यात समावेश आहे. बँक घोटाळा किंवा फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी सुमारे 50% घोटाळे एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो. 2021 ते 2022 या वर्षात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतभरातील शाखांमध्ये 4192 कर्मचाऱ्यांनी 7000 कोटींचे घोटाळे केल्याची माहिती आरटीआय अंतर्गत देण्यात आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागितली होती. या घोटाळ्यात 121 कर्मचाऱ्यांनी 226 कोटींचे घोटाळे केल्याचे समोर आले आहे. याशिवाय वेगवेगळ्या कारणांनी स्वेच्छानिवृत्ती घेणारे, राजीनामा, बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. 2017 ते 2018 एकूण 4443, 2018 ते 2019 1754, 2019 ते 2020 1330, 2020 ते 2021 916 आणि 2021 ते 2022 1277 अशा एकूण 9720 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. 1214 जणांना वेगवेगळ्या कारणांनी बडतर्फ करण्यात आले. 2017 ते 2018 एकूण 2332, 2018 ते 2019 1577, 2019 ते 2020 2450, 2020 ते 2021 2059 आणि 2021 ते 2022 2386 अशा एकूण 10804 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिलाय. नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे, तर तिकिटे सोल्ड आउट होताच सोशल मीडियावर तिकीट उपलब्ध असून संपर्क साधा असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकल्या जात आहे. परंतु पोलिसांनी देखील यावर कारवाई करत VCS स्टेडियम येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलाय. तर कोणी ब्लॅकमध्ये तिकीट विकताना आढळून आल्यास कडक कारवाई होण्याचा इशारा अमितेश कुमार यांनी दिलाय. भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान 23 सप्टेंबर रोजी नागपुरात होणाऱ्या T20 सामन्यासाठी नागपूरकरांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तब्बल 3 वर्षांच्या दीर्घकाळानंतर आंतरराष्ट्रीय T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना बघण्यासाठी नागपूरच नव्हे तर विदर्भातील क्रिकेटप्रेमी आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील क्रिकेटप्रेमींनी तिकीट मिळवण्यासाठी योजना आखली आहे. मात्र रविवारी सुरू झालेली ऑनलाईन तिकीट विक्री अवघ्या काही मिनिटातच सर्व तिकिटे सोल्ड आउट झाली. दुसरीकडे तिकिटे सोल्ड आउट होताच सोशल मीडियावर तिकीट उपलब्ध असून संपर्क साधा असे मेसेज व्हायरल होण्यास सुरुवात झाली.
यामध्ये अव्याच्या सव्या दरात तिकिटांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले। तसेच 500 रुपयांच्या तिकिटांपासून तर महागडे तिकिटही या ब्लॅकमध्ये विक्री करणाऱ्यांकडे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असल्याने तिकीट विक्रीची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। त्यामुळे पोलिसांनी देखील बंदोबस्त वाढवत स्टेडियम समोर पाळत ठेवली आहे आणि सोशल मीडियावर देखील त्यांची कडक पेट्रोलिंग सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। वीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट। ते विकत असल्याबद्दलची काही बातमी काही माहिती काही विषय समोर आला होता, परंतु सोशल मीडियावर आमचे अत्यंत कडक पेट्रोलिंग सुरू आहे आणि काही काही एकाद दोन प्रकरणात जे अशा प्रकारचे दिसत होता की लोक तिकीटचे ब्लॅक करत आहेत ते ॲक्च्युली प्रँक असल्याचे शेवटी निष्पन्न झाला। BCA स्टेडियमला सिव्हिल लाईन्सला जिथे फिजिकल तिकीट्सचे वाटप परवापासून सुरू आहे तिथे आमचे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे, डिकॉयज आहे, प्लेन क्लोथ्सचे लोक वॉचवर आहे। अशा कोणत्याही प्रकारची ब्लॅक होत असल्याचे आतापर्यंत निष्पन्न झालेली नाही। आता जर अशा झाला तर नक्कीच त्याच्यावर कारवाई। तर वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांतीनंतर आपले स्वागत। नागपुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले व उभे होणारे देशातील पहिले पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेज इतरत्र पळवण्याचा प्रयत्न होतोय। राज्य सरकारच्या या कारस्थानाचा उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीतर्फे तीव्र निषेध नोंदवलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांना उत्तर नागपूर काँग्रेस कमिटीनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे। यावेळी डॉक्टर इटनकर यांनी डॉक्टर आंबेडकर रुग्णालय इतरत्र जाऊ देणार नाही, शाळेच्या जागेबाबत न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, मात्र पुढील 8 दिवसात यावर योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे। उत्तर नागपुरातील मागासवर्गीय ग्रामीण भागातील गोरगरीब जनता, मध्य प्रदेश व छत्तीसगड येथील रुग्णांना आरोग्यविषयक सोयीसुविधा मिळावी याकरिता डॉक्टर आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राला 17 मार्च 1999 रोजी मान्यता देण्यात आली। 250 खाटांचे रुग्णालय व बाह्य रुग्ण इमारतीच्या बांधकाम व रुग्णालयास प्रशासकीय मान्यता देऊन 8,07,25,00,000 मंजुरी दिली। याचा पायाभरणी समारंभ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केला, तर बाह्य विभागाचे बांधकाम करून त्याचे लोकार्पण तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। तदनंतर महाराष्ट्र शासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्र याचे श्रेणीवर्धन केले। 568 खाटांचे अद्ययावत रुग्णालय करण्यासाठी 209 कोटी निधी मंजूर करण्यात आला।
रुग्णालयाच्या कामाला विलंब होत असल्यामुळे 2016 उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. 31 जानेवारी 2018 त्याचा निर्णय लागून उच्च न्यायालयाने 4 महिन्यात मंजूर प्रस्तावानुसार रुग्णालयाचा विस्तार करण्यात यावा असे आदेश दिले. परंतु भाजपा प्रणित राज्य शासनाने निर्णयानुसार कार्यवाही न करता विलंब लावला. आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नागपूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी व नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष पुण यांच्या नेतृत्वाखाली व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे व ग्रामीण अध्यक्ष बाबा गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांत ग्रुपचा प्रकल्प गुजरातमध्ये नेणाऱ्या शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले, ज्यात गुजरात उपाशी महाराष्ट्र उपाशी आणि गुजरातला उद्योगाचा पेटारा महाराष्ट्राला बेरोजगारीचा कटोरा अशा घोषणा देण्यात आल्या. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिंदे फडणवीस सरकारचा निषेध केलाय. यावेळी नागपूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेंद्र तिवारी म्हणाले की महाराष्ट्रात जेव्हापासून ईडीचे शिंदे फडणवीस सरकार आले आहे तेव्हापासून महाराष्ट्राला सतत फसवण्याचे काम या शिंदे फडणवीस सरकारने केले असून आता महाराष्ट्रातील लाखो तरुणांना या प्रकल्पाचा लाभ देण्यात आला आहे. वेदांत ग्रुपचा गुजरातमध्ये हा रोजगार पोहोचवण्याचे काम या सरकारने केले आहे, त्यामुळे आज आंदोलन झाले आणि लवकरात लवकर या सरकारने आमच्या तरुणांना रोजगार देणारा प्रकल्प परत आणावा, अन्यथा हिंसक आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष पुंड म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारने वेदांत समूहाला 39,000 कोटींची सबसिडी देण्याचे काम केले होते, मात्र गुजरात सरकारने केवळ 28,000 कोटींचे अनुदान दिले. तरीही ईडीच्या शिंदे फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक हा प्रकल्प केलाय. यावेळी प्रदेश सरचिटणीस सौरभ मिश्रा, शशिकांत ठाकरे, प्रमिलाताई टेंभेकर, ज्योती लिंगायत, रेखा कृपाळे, अमरचंद जैन, सुखदेव वंजारी, नितीन बाकडे, विनोद कावळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हीकेबी न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. नागपुरातील जामठा स्टेडियम येथे दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार असून नागरिकांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय. तर जामठा स्टेडियम येथे ट्रॅफिक नियोजनाकरिता पोलीस देखील सज्ज आहे. टू व्हीलर्स चालकांनी हेल्मेट सोबत ठेवावे, जे बिना हेल्मेट किंवा ट्रिपल सीटवर येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस आयुक्त मितेश कुमार यांनी दिली आहे. तर 3 वर्षांनंतर होणाऱ्या या सामन्याच्या नियोजन आणि बंदोबस्तासाठी आम्ही सज्ज आहोत असे देखील ते यावेळी म्हणाले. रखे उस मॅच के दरम्यान 4 व्हीलर से जो लोग आ रहे हैं अगर ड्राइवर्स लेके आएंगे तो ज्यादा इजी रहेगा उनको, ताकि वो एयरपोर्ट वो स्टेडियम के पास ड्रॉप होके गाड़ी दूर में पार्क हो सकती है. टू व्हीलर्स के लिए विशेष तौर पे हमारी सूचना रहेगी कि हेलमेट के सिवाय वो जामठा एरिया के परिसर में आना वर्जित होगा और उनके ऊपर कार्रवाई हो सकती है. ट्रिपल सीट पे तो डेफिनेटली बहुत ही कड़क कार्रवाई होगी, लेकिन साथ में एक ध्यान उनको रखना पड़ेगा कि हेलमेट चूँकि स्टैंड स्टेडियम के अंदर अलाउड नहीं है, तो हेलमेट को जो लॉक व्हीकल्स के पास करना होता है उसकी व्यवस्था लोग करके आएँ तो उनको थोड़ी सहूलियत होगी. पुलिस ये पूरा आयोजन शांति से हो इसके लिए पूरी तरीके से तैयार है. लोग उत्साह के साथ मैच देखें इसके लिए पुलिस पूरी तरीके से तैयार है और लोगों को मदद करेगी. साथ में स्टैंड्स के अंदर बहुत ही बड़े पैमाने पे सीसीटीवी कैमरास और हमारी मोबाइल सर्विलेंस व्हीकल्स के कैमरास लगाए गए हैं. अगर किसी प्रकार की कोई आपत्तिजनक हालचली किसी प्रेक्षक के द्वारा या किसी और के द्वारा की जाती है तो पुलिस उसके ऊपर भी कार्रवाई करने के लिए तैयार है. मुझे पूरा विश्वास है कि बंदोबस्त बहुत अच्छे तरीके से और पूरी मैच की ये इवेंट बहुत उत्साह के साथ नागपूर शहर में जहां बहुत दिनों के बाद मैच का एक आयोजन हो रहा है यहां पे होगा. नागपुरातील शांतीनगर पुलापासून राणी दुर्गावती चौकाकडे येत असताना काल रात्री नागपूर परिसरातला प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार समीर स्टाइलो याच्या कारचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या अपघातात कार चालक समीर स्टाइलो गंभीर जखमी झालाय. या घटनेची सीसीटीव्ही फुटेज समोर आली असून अत्यंत तीव्र गतीमध्ये असलेली ही कार पहिल्यांदा रस्त्याच्या दुभाजकावर उभ्या असलेल्या विजेच्या खांबाला धडकली आणि त्यानंतर हवेत उडत जाऊन पलटी झाल्याने दिसत आहे. नागपुरातील रवी भवन येथे बहुजन क्रांती मोर्चा यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशाल महारॅलीबद्दल चर्चा देखील करण्यात आली आहे. तर या पत्रकार परिषदेत या व्यतिरिक्त आरएसएसच्या वेगवेगळ्या 12 मुद्द्यांवर देखील चर्चा करण्यात आली, ज्यात बीजेपी नेत्यांच्या फोन टॅपिंग विरोधात देखील चर्चा करण्यात आली आहे. डेमोक्रेसी के जो 4 पिलर है उन चारों पिलरों को खत्म कर दिया है, तबाह कर दिया है. देश को और संविधान को बचाने के लिए 6 अक्टूबर को बेजन बाग ग्राउंड में महारैली का आयोजन किया गया है सवेरे 11 बजे से 2 बजे तक, और 2 बजे से ऑनवर्ड आरएसएस के मुख्यालय पर घेराव का यानी मोर्चा का घेराव का आंदोलन है.
लगभग ऑल इंडिया से 5 लाख लोग वहाँ उपस्थित होने की संभावना है। आरएसएस के बीजेपी के द्वारा अलग अलग हथकंडे और षड्यंत्र अपनाए जा रहे हैं, इसके बावजूद देश भर से भारी तादाद में लोग यहाँ उपस्थित रहने वाले हैं। पुलिस परमिशन मिले तो भी मोर्चा मिलेगा, निकलेगा, आरएसएस के हेडक्वार्टर को घेरा जाएगा लोकतांत्रिक ढंग से, और पुलिस परमिशन न मिले तो भी ये घेरा जाएगा, क्योंकि आरएसएस तो बीजेपी के लोगों ने हरियाणा में उनकी सत्ता है, उत्तर प्रदेश में उनकी सत्ता है, तो उन्होंने हमारी 2 सभाओं पर पाबंदी लगाया। वो कोर्ट का मामला तो चलेगा ही, मगर सत्ता का नाजायज तरीके से इस्तेमाल करना ये लोकतंत्र की हत्या है। तर वीकेबी न्यूज च्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत रहा वीकेबी न्यूज। नमस्कार।